वसुदेव सुतं देवं कंसं
बोले अंगद्याचं उदान आल्याबरोबर महाराज अंगद्याचं
पहिला स्वागत भय भ्रमे अति भ्रांत निश्चित पामुख म्हणून तुम्हाला बोलायला ताकद नाही महाराज, आणि तुम्ही बोलू शकत नाही मला
आठा त्यावेळी आता बोलू लागला. अचूक संधानी रघुनाथ बळी कपिपुचाचा निज ज्वाळी केली लक्षा नवंदळी वचनावळी खुंटली. म्हणून तुम्ही मला विचारणा झाल्या का आल्या कशा करता आल्या कोणीच बोलणार झाले महाराज असा मारून तुला बोलू लागला. रावणे कुंकिता अग्नी ज्वाळी खाणमिशा झाली गोळी लेण्या बैसली दांत खिळी वचनावळी कुंटली. हनुमंते राक्षे सांस रणी दिदला ती त्रास तेने वाचा पंडे ओस कोणी कोणास पुसेना. रंग आती मशक हनुमंत दक्ष
सत्य लोक समजे महाराज सगळे चिंता असल्यासारखे तुम्ही महाराज आणि एकाचा महाराज कोणा नाही महाराज असं तुम्हाला गाजलं एकाची दाखवी वायू कळी नाही आणि आता मी तुमच्या सभेत आलो तरी मला कोणी बोलायला काम नाही असा मारू दिला आपला अंगद असताना बोलू लागला पुरण
पूर्ण थरकती अशी देवाची माझी आज्ञा आहे म्हणून रावणा तू आता माझ्या पदांच्या वाचला असा अंगद बोलू लागला. भगवंताच्या नामापुढे म्हणून अंगद सावध झालं मला आणि अंगद सावध होऊन
आम्हाला शांत केला त्यावेळेला आणि शांत करून आम्हाला पुढे काय बोलू लागले. जरी कोणी बोललं तर त्याचं सहन करायची ताकद तुझ्यामध्ये या कदा म्हणून तुला मी शिस्तायला वाटला आलो. जरी तुला कोणी काय म्हणलं शिवी जरी दिली तर महाराज तू सहन करू शकतोस अशी तुझी ताकद आहे तुझ्या आम्हामध्ये. म्हणून महाराज मला अभिमाना म्हणून सांगून मला वाटा लावलंय व्यर्थ मी राग करालो रामराव नावर आणि मारतो म्हणालो असा अंगद वीर आणि मनामध्ये विचार करू म्हणून महाराज सगळ्याला चिंता लागली तुम्ही काय प्रताप करते की महाराज आणि आता काय शिल्लक आम्हाला ठेवीत नाही एकटच मारते आम्हाला असे महाराज सगळे मनामध्ये दर्शले त्यावेळी. Para que te haga
नंतर महाराज आता अंग आपला स्वतःचा पुरुषा अर्थ आपलं नाव गाव असणार अंगत रावणाला सांगेल महाराज. त्यांचा दूत म्हणून महाराज तुझ्या पुरुषार्थावर महाराज
विकारसुद्धीच्या शक्तीवर सूर्यावर मारात, त्या रामाला मारा, तुझा पित्त असणारा त्या रामाला मारला आणि तू मला सांगाला त्याचा दूध होऊ मनाला मारा लहान मुलांमध्ये सांगण्याकरता असा रावण करू लागला. सर्व संग्रामीना करी घात ठकून मारला अंत आयसाला श्री रघुनाथ त्यांचा तुमचं लपून बाण मारला मला तुझ्या पित्याला आणि तू त्या रामाला म्हणाला की माझा देव आहे मला आणि मी त्या रामाचा दूध हो म्हणाला हे मला तुला तोंड नाही या ठिकाणी अंगदा बोलण्याकरता असा रावण अंगदाला बोलू लागला. आपला बडोबा सांगाला संग्रामाचा सेवक तो म्हणाला महाराज तुझी माता असणारी त्या सुग्रीवाला देवी याची तरी थोडी लाज करत नसतो बिलकुल मनात लाजाला झाला सांगला असा रावण बोलू लागला. तुम्हाला शरण येईल.
येतो महाराज असा रावण अनंगदाला बोलू लागला. Yeah.
मग्री अरे